एआयएन न्यूज, शोध सत्याचा, वेध बातमीचा। सिडको वाळूज महानगर मधील एलआयजी व एमआयजी भागात असलेली पोलीस चौकी गेली अनेक वर्ष बंद आहे। सिडको पोलीस चौकी म्हणून बांधलेली ही सुसज्ज इमारत अक्षरशः वर्षानुवर्ष धुडगात पडली आहे। अनेक वर्ष बंद असलेली पोलीस चौकी सुरू करावी याकरिता सिडकोला शिवसेना विभाग प्रमुख दत्तात्रय वरपे यांनी निवेदन दिले आहे। सिडको वाळूज महानगर मधील एलआयजी व एमआयजी भागात असलेली पोलीस चौकी गेल्या अनेक वर्ष बंद आहे। सुरुवातीच्या काळात जेव्हा पोलीस चौकी बांधण्यात आली त्यानंतर काही दिवस या ठिकाणी पोलीस अधिकारी व कर्मचारी नियमित येत असत व पोलीस चौकी सुरू होती, परंतु काही दिवसांनी मात्र या ठिकाणी पोलिसांचे येणे बंद झाले। पोलीस चौकी अचानक बंद झाली। सिडकोची सुसज्ज इमारत असूनही पोलीस चौकी बंद होण्याचे कारण नागरिकांना अद्यापही समजलेले नाही। या चौकीला बंद होऊन जवळपास 7 वर्ष किंवा त्याहूनही अधिक काळ होऊन गेलेला आहे। तेव्हाची सुसज्ज असलेली ही वास्तू आज एखाद्या सिनेमातील भूत बंगल्याप्रमाणे बेवारस पडून आहे आणि धूळ खात असल्यामुळे रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत या ठिकाणी रिकामटेकड्या लोकांचा वावर वाढत चालला आहे। तसेच सिडको व पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फायदा घेऊन या इमारतीचा दुरुपयोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही। यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी व सर्वसामान्यांना या पोलीस चौकीचा आधार वाटण्याऐवजी भीतीचे वातावरण तयार होत आहे। वाढलेली लोकसंख्या व नागरिकांमधून वारंवार होणारी मागणी लक्षात घेऊन तत्काळ लक्ष घालून या इमारतीचे नूतनीकरण करत सुसज्ज पोलीस चौकी सुरू करावी असे निवेदनात म्हटले आहे। चंद्रकांत चाबुकस्वार, एआयएन न्यूज, वाळूज। आज आपण देवगिरी कॉलनीच्या परिसरातील जी पोलीस चौकी आहे, बंद पडलेली पोलीस चौकी आहे, त्या भागात आहोत। गेल्या 7 ते 8 वर्षापासून ही पोलीस चौकी बंद आहे आणि नागरिकांना ज्या काही समस्या येतात यावेळेस या पोलीस चौकीचा कुठलाही उपयोग होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। यावर आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। काही नागरिक आहेत देवगिरी कॉलनीतील आणि शिवसेनेचे विभाग प्रमुख आहेत, ते आपल्याला याबद्दल सांगतील। सर, काय म्हणणं आहे नेमकं? आज या ठिकाणी सिडको महानगरमध्ये आम्ही सर्व नागरिक गेली 7 ते 8 वर्ष या पोलीस चौकीच्या प्रतीक्षेत होतो। कारण आम्हाला समजत नव्हतं पोलीस चौकी अचानक बंद का झाली, कारण 7-8 वर्षांपूर्वी पोलीस चौकी सुरू होती। पोलीस इथे येऊन बसत होते, नागरिकांच्या काही समस्या असतील तात्काळ इथे सोडवल्या जात होत्या, परंतु त्यानंतर अचानक पोलीस चौकी बंद झाली आणि ही इमारत आपण बघत आहात अगदी भग्न अवस्थेत। तेव्हापासून म्हणजे एखाद्या मूवीमध्ये दाखवा भूत बंगला जसं आपण दाखवतो त्या पद्धतीने इमारत झालेली आहे। भरगच्च भरलेल्या या परिसरामध्ये ही इमारत अशी मोडकळीस येऊन अशी पडलेली आहे, याचं कारण कोणालाच काही कळत नाही। त्यामुळं हे नागरिक समस्या सगळ्या औद्योगिक परिसरामध्ये छोटे मोठे गुन्हे वाढत असताना मी आज सिडकोच्या मुख्य प्रशासकांना विनंती केलेली आहे की आपण तात्काळ यामध्ये लक्ष घालून ही पोलीस चौकी पूर्ववत सुसज्ज अशा अवस्थेत नागरिकांच्या सोयीसाठी सुरू करावी आणि एक प्रकारे आपण प्रत्येक समस्येकडे जसं दुर्लक्ष करताय तसंच इथे झालेलं आहे। पण आम्ही तर आता असं म्हणू की आपण आमच्या समस्यांकडे लक्ष देऊन आम्हाला उपकृत करा असं आम्हाला त्यांना म्हणायची आता वेळ आलेली, कारण प्रत्येकाच गोष्टीसाठी आंदोलन करायचं म्हणजे आम्ही पण आता या गोष्टींना अगदी कंटाळलेलो आहोत, पण नाईलाज आहे, नाईलाज। आणि सिडकोला तुम्ही निवेदन दिलेलं आहे, यावर सिडकोने काही उत्तर दिलंय का नाही अजून? नाही, मी आजच सिडकोला निवेदन दिलेलं आहे, सिडकोने अजून तसं काही उत्तर दिलेलं नाही। मी उत्तराच्या प्रतीक्षेत आहे सिडकोच्या। एकूण किती लोकसंख्या असेल? जवळपास 700 ते 750 घरं सिडकोचे स्वतःचे आहेत, सिडकोने वसवलेली वसाहत आणि आजूबाजूला डेव्हलप झालेला परिसर। तसं जर बघितलं तर सिडको महानगरचा जवळपास 10,000 दरम्यान अशी ही लोकवस्ती आहे, त्यामुळे इथे अशी स्वतंत्र पोलीस चौकी सुरू करायला काही हरकत नाही। जर सुरुवातीच्या काळात पोलीस चौकी सुरू होती त्यावेळेला काय निकष लावलेले होते माहीत नाही, परंतु आता तर एवढी लोकसंख्या म्हणजे त्यावेळेपेक्षा 10 पटीने लोकसंख्या वाढलेली आहे। आता पोलीस चौकी सुरू करायला काहीच हरकत नाही आणि आम्हा नागरिकांची